शतकिरणानि करूणि वन्दन। शतकिरणानि करूणि वन्दन। नमितो तुझला कलेश्वरा। नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेल वरून तुम्ही ओळखला असेल की आपली आजची व्हिडिओ कुठल्या विषयाशी संबंधित असणार आहे। आपल्या गणपती बाप्पांना यायला आता बरोबर 5 ते 6 दिवस बाकी आहेत। आजची तारीख आहे 1 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबरला आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तर त्यासाठी मी आलोय मामाकडं मखर बनवण्यासाठी गणपतीचा। मी ऍक्च्युली आलोय शुक्रवारी आणि आजचा वार आहे रविवार। 2 दिवस फुकट गेले आमचे कारण मामाची तब्येत थोडीशी डाऊन होती, त्याच्यामुळे आम्ही मखराची काहीच तयारी नाही केली। सो आज मामा मला बोलला की आजच्या दिवस तू थांब, जाऊ नकोस घरी, कारण मी आज घरी जाणार होतो, आज रविवार आहे। तर बघूया शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा या। आणि जस्ट बेसिक डेकोरेशन असणार आहे, म्हणजे सगळं रेडीमेड आणले, फक्त ते आपल्याला अरेंज करायचं एका सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुसरी एक छोटीशी वस्तू दाखवणार आहे। मामाने एक फोन घेतलाय, आयफोन 15 घेतलाय, तर बघूया। तो हा ब्लू कलर आहे, तुम्हाला कॅमेरामध्ये व्हाईट दिसतोय तो, कारण फ्लॅश बसते कॅमेराला आणि म्हणून तुम्हाला तो व्हाईट दिसतोय। ऍक्च्युली ब्लू कलर आहे आणि मस्त आहे, एकदम फीचर्स वगैरे चांगले आहेत। मला पण आता अपग्रेड करायचं आहे, पण सध्या आपला बजेट थोडासा लो आहे, थोडासा म्हणजे बजेटच नाही आपल्याकडे, सो आपण घेऊया। तर मी आताच मेडिकलमधून आलोय आणि विचार केला की अगोदर जेवून घेऊया, कारण जेवल्यावर आपण मग खाली जाऊ, कारण आता खाली गेलो तर माझी एनर्जी पूर्ण लो होणार आहे, कारण मला लागले जोरात भूक। तर जेवायला काय आहे ते बघूया, तोपर्यंत माझी एडिटिंग मी कम्प्लीट करून घेतो जेवण होईपर्यंत, मग जेवल्यावर आपण खाली जाऊया। सो आता मी खालती आलोय, सगळ्यात आमचा मोठा मामा आहे त्याच्याकडे गणपती बसतो दरवर्षी, आणि या प्रकारे काही यांनी डेकोरेशन केलंय। आमचा कुमार मामा आहे तो आताच जस्ट घरी गेलाय, कारण रात्रीचे आता वाजलेत बरोबर 11, म्हणून तो लवकर गेला घरी। आणि आता बाकीचे जेवढे मामा आहेत तेवढे मखर बनवत आहेत आणि बाकी सगळी चिल्लर मंडळी तुम्ही बघू शकता इथं। आणि सो बेसिकली हा जो पूर्ण मखर आहे ना, हा तुम्हाला पूर्ण झाल्यावर कसा दिसणार आहे ना ते मी तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगतो। सो हे आपण बघू शकता मार्केटमध्ये। मामा कितीला आणले सुने हे बघ, 230 ला एक पीस, म्हणजे अगोदर मला वाटते तो 300 वगैरे बोलला असेल, कमी करून तेवढे घेतले असेल। हे आहेत ना असे 5 पीस आणलेत, तुम्हाला दाखवतो कसे लागणार आहेत इथं। सो या बाजूला एक लागेल, इकडे एक लागेल, असे दोन्ही बाजूला 4 लागतील, आणि एक आहे तो एक वरती लागेल, आणि अजून आणायला लागतील का, अजून एक आणायचं आहे। ऍक्च्युली ही स्टाईल बऱ्याच वर्षांपूर्वी आली होती, पण ही एव्हरग्रीन स्टाईल आहे असं मला बोलायला लागेल, कारण कधी जुनी होत नाही आणि दिसायला पण एकदम नवीन वाटते। सो मला आमचा जेव्हा दुसऱ्या वर्षी गणपती होता, त्या गणपतीमध्ये मी ही वाली म्हणजे हा वाला डेकोरेशन करणार होतो, बट तेव्हा आपण काय ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो, सो तुम्हाला माहितीच नसेल, तर मी दुसरं डेकोरेशन केलं होतं, हा वाला नव्हता केला। 5x4 टेबल आहे, आणि यावर्षी आम्ही सुद्धा गणपतीचा टेबल बनवायला दिलाय। गेल्या वर्षीपर्यंत आम्ही मामांचा टेबल वापरत होतो, म्हणजे पेंटकलला आम्ही येऊन जाऊन करत होतो, पण यावर्षी आम्ही बनवायला दिलाय आणि आम्ही बहुतेक 5x5 दिलाय। हे बघा आर्टिफिशियल ग्रास, ऍक्च्युली लाईट थोडीशी कमी आहे, सो तुम्हाला क्लिअर दिसत नसेल जास्त। ए लॉक म्हणजे त्याला काय बोलतात, काहीतरी नाव असतं याला, ह्याला टाय, टाय नॉक, टाय नॉट, नॉट। आणि ही आर्टिफिशियल ग्रास ऍज अ बॅकग्राऊंड म्हणून आम्ही इथं युज करणार आहोत, आणि गेल्या वर्षी पण खूप सुंदर दिसत होती गणपती बाप्पाच्या मागे, आणि या वर्षी सुद्धा आम्ही ही रियूज करत आहोत। आता तो ओम दिसतोय ना तुम्हाला,
तो हा वाला सेम टू सेम गेल्या वर्षी आपण आपल्या गणपतीच्या मागे लावला लावलेला. तुम्ही बघितलं असेल माझा जो गेल्या वर्षीचा ब्लॉग आहे गणपतीचा, त्याच्यामध्ये हा वाला ओम तुम्हाला बघायला भेटत असेल. तसंच सेम मामाने आणलाय या वर्षी सुद्धा इकडे मामांच्याकडे गणपतीला. नाही 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 तसं नाही. बाहेरून घ्यायला पाहिजे होती ही बाजू. यावर्षी सगळ्या हिरवा हिरवा आहे, कारण मागे बॅकग्राऊंड बघताय तुम्ही तो पण हिरव्या रंगामध्ये आहे. खाली जी आर्टिफिशियल ग्रास येणार आहे ती पण हिरवी आहे, आणि बाजूला जे लागणार आहे ते पण हिरव्या रंगाचे आहे. आणि ही आहे दिशा. माझं नाव दिशा आहे, मी इयत्ता सातवी मध्ये शिकते. आणि हा आहे वेदांत. हो प्रितेशने आयफोन 15 घेतलाय आणि आल्यापासून फोनवरच बसलाय. एक कसं असतं नवीन मोबाईलची एक एक्साइटमेंट असते असं तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही नवीन मोबाईल घेतला असेल तर. आणि आताच आलाय आपल्याकडे सह्याद्रीचा गडवीर आर्यवीर, आणि तो तारा आणायला गेला होता आणि मामा पण त्याच्यासोबत होता. झाला आता तारा आणायला पुन्हा जायला लागणार हार्डवेअर. प्रितेश कसा वाटतं तुला मोबाईल घेतला एकदा नवीन? मस्त वाटत. बघा 11वीला असताना आयफोन तुम्हाला होते का? 11वीला असताना कमेंट करा. खर तर मित्रांनो गणपतीचा हा जो सण आहे तो एकता किंवा एकीचा सण आहे असं आपण म्हणू शकतो. कारण या सणाच्या वेळेला मखर बनवण्यासाठी किंवा गणपतीच्या हेतूने का नाही होईना पण सगळेजण एकत्र येतात आणि आपला वेळ सोबत घालवतात, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता पण सध्या तुम्ही बघताय की चारही जे भाऊ आहेत ते एकत्र आलेत, एकमेकांना मदत करतायत मखर बनवण्यासाठी. आणि या गणपती सणाची चाहूल महाराष्ट्रीयनच नव्हे तर प्रत्येक भारतीयाला जवळपास 1 ते 1.5 महिना अगोदरपासून लागलेली असते. कारण तुम्हाला माहितीच आहे गणपती म्हटल्यावर एकदम श्रद्धेचा विषय येतो. आपले तर 4 ते 5 मॅक्स टू मॅक्स 5 दिवस राहिलेले आहेत गणपतीला, 5 ते 6 पोहोचू शकतो आपण. आणि मला तर खूप उत्सुकता आहे, तुम्ही पण नक्कीच उत्सुक असाल असं वाटतंय मला. तर बघूया आता मखर कुठपर्यंत आलाय. आणि हां आज आहे रविवार, तर रविवारमध्ये सगळ्यांना सुट्टी आहे, तर जेवढा मखर आता कव्हर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतायत. सो बघूया. आणि मामी खिडकीतनं मखर बघतायत. या साईडला मामा दमला आहे ऍक्च्युली, सकाळपासून तोच धावतोय असं मी माझ्या नजरेत आलंय. आणि या बाजूला कुमार मामू बसलाय. अच्छा सो या बाजूला या सगळ्या ओल्ड वाल्या म्हणजे जुन्या आहेत लाइटिंग्स, आणि ह्याच्यामध्ये पण जुन्या आहेत. आतमध्ये पिशवे त्याच्यामध्ये नवीन आहेत. बघा ही सगळी तयारी चालली आहे. आपल्या गणपतीच्या आरतीला लागणारी ढोलकी सुद्धा मामाने बाहेर काढून ठेवली आहे. आणि जेव्हा आरतीला ही ढोलकी वाजते तेव्हा त्या ढोलकीचा जो ठेका आहे तो आरतीला त्या आरतीची पूर्ण वाईबच बदलून टाकतो. वाईब म्हणण्यापेक्षा आपण वातावरण म्हणूया, ते बदलून टाकतं. आणि खूप उत्सुकता आहे, खूप एक्साइटमेंट आहे मला गणपतीबद्दल. सो आता आम्ही टेस्टिंग करतोय कसा ओम दिसणार आहे मागे. नाही वर लागेल, सेंटर सेंटर इकडे या साईडला डाव्या साईडला थोडा टिल्ट कर असा असा हा असा असा हा हा ओके बस. आणि असा काहीसा दिसणार आहे ओम आपल्या गणपती बॅकड्रॉप मध्ये. शतकिरणांनी करूनी वंदन नमितो तुझला कलेश्वरा. मटन कापायला बसली नाही रे बाबा, ही कापतो रिप कापतो आम्ही. मोरल मोरल मोलाचा पाय पण आहे त्याच्यामध्ये लगन मामाचा मोलाचा वाटा. झाला झाला कापून जरा आता मेजरमेंट घ्या. आणि एक पंख्याला आज फडका लागलाय गणपतीच्या हेतूने. झोप आली का तुम्हाला? बरोबर.
हो बरोबर वाटेल, छान वाटेल झाला. तर वरती सगळ्यांना ग्रीन वाला कापड बांधून झाला आणि आता खाली आताच लावायचं का मग उद्या? उद्या का उद्या, आता वाजले साडे अकरा वाजले ना, साडे अकरा ते बारा वाजले. सो आता 12 वाजलेत आणि आपला हा मखर आपण इथंच एंड करतोय. म्हणजे एंड म्हणजे पुढच्या पार्ट मध्ये पार्ट नको आपण ह्याच्याच मी मर्ज करून टाकतो पुढची व्हिडिओ. सो कंटिन्यू राहतो मी. सो त्याच्यानंतर काय मी शूट नाही केलं तिथं. बाकीचे जेवढे शूटिंग्स आहेत त्या मी मामाच्या मुलाला काढायला सांगितले होते, तर 2-3 शूटिंग मी ह्याच्यानंतर टाकतोय. तर मग मखर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. तुझ्या भक्तीचा नित्य जडावा, तुझ्या भक्तीचा नित्य जडावा, छंद किरणानी करूनि वंदन, नमितो तुझला कलेश्वरा, शत किरणानी करूनि वंदन. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? गणपतीला 2 दिवस बाकी आहेत आणि एक्साइटमेंट लेवल एकदम पीक वर आहे. आशा करतो तुमचा पण मखर झाला असेल गणपती बाप्पांचा. सो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया. आता डायरेक्ट आपण गणपती बाप्पाचाच ब्लॉग बनवूया. टिल देन टेक केअर, काळजी घ्या.